हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. द टेस्ट डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण बेसनाची खूप टेस्टी रेसिपी बनवू. यासाठी एक बाउल बेसन घेतलेलं आहे. आपण घरात रोज जे डाळीचं पीठ वापरतो तेच घेतलेलं आहे. एका वाटीत चिंच भिजवून ठेवायची. चिंच आधी धुवून घ्यायची, मग यात पाणी घालून 15-20 मिनिटे चिंच भिजू देऊ. एक बाउल बेसन आपण घेतलेलं आहे. हे बेसन एका पातेल्यात काढून घ्यायचं. ज्या बाउलने बेसन घेतलं आहे त्याच बाउलने एक बाउल भरून पाणी घ्यायचं आणि हे पाणी बेसनात घालायचं. हे मिश्रण आता चांगलं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये गुठळ्या बिलकुल होऊ द्यायच्या नाहीत. याप्रमाणे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. चवीप्रमाणे मीठ यामध्ये घालायचं. हळद आणि तिखट घालायचं. थोडंसं तिखट पण तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये 1-1 टीस्पून भाजलेल्या धण्या जिऱ्याची पावडर घालायची. आता यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग घालायचं आहे. बेसनाच्या कोणत्याही पदार्थात हिंग घातलेलं चांगलं असतं. हिंग घातल्यानंतर आपण चिंच भिजवून ठेवलेली आहे त्याचा कोळ काढून घेऊ. आणि गूळ पण भिजवून ठेवलेला आहे थोडा. आता हा चिंचेचा कोळ गाळून यामध्ये घालायचा आहे. 3-4 चमचे चिंचेचा कोळ घालायचा. चिंचेचा कोळ गाळून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला गुळाचं पाणी पण घालायचं आहे. 3-4 चमचे गुळाचं पाणी घालायचं. हे दोन्ही मिश्रण चांगलं गाळून घेतल्यानंतर आता हे बेसनाचं मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घेऊ. याप्रमाणे तयार झालं पाहिजे हे मिश्रण. या ठिकाणी मी आपण जो कुरडई करण्यासाठी सोऱ्या वापरतो तो घेतलेला आहे. याला कुरडईची प्लेट लावून घ्यायची आणि सोऱ्याला तेल लावून घ्यायचं. आता गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे. गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि हे मिश्रण सारखं याप्रमाणे ढवळत राहायचं. म्हणजे यामध्ये गुठळ्या बिलकुल होणार नाहीत. याप्रमाणे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आता घट्ट होऊ देऊ आपण हे मिश्रण. स्टीलचं पातेलं आहे त्यामुळे खाली थोडंसं लागतंच हे मिश्रण मिक्स करताना. हे पहा, याप्रमाणे आता हे मिश्रण असं घट्ट झालेलं आहे. आता गॅसवर एक तवा ठेवायचा आणि तव्यावर हे पातेलं ठेवायचं. पातेल्यावर झाकण ठेवून गॅसची फ्लेम मोठी करायची आणि हे मिश्रण आपल्याला 15-20 मिनिटे चांगलं शिजू द्यायचं आहे. मधूनमधून झाकण काढून याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं. असं चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर याला आता अशी वाफ आलेली आहे इथे पहा तुम्ही. यावर परत झाकण ठेवायचं. परत आपण शिजू देऊ हे मिश्रण. परत मिक्स करून घेतल्यानंतर आता याप्रमाणे असं शिजलेलं आहे मिश्रण. चांगलं शिजल्यानंतर चमचाला थोडं मऊ लागतं. 15-20 मिनिटानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि आपण जो सोऱ्या घेतलेला आहे यामध्ये हे मिश्रण घालायचं. गरम असतानाच सोऱ्यात भरायचं. सोऱ्यात भरून घेतल्यानंतर आता आपण याला झाकण लावून घेऊ. एक ताट घेतलेला आहे या ठिकाणी. या ताटाला तेल लावून घ्यायचं. ही डिश आमच्याकडे आंब्याच्या रसाबरोबर करतात. आम्ही याला चुगडी म्हणतो. तुम्ही जर काही रेसिपी करत असाल त्याला काय म्हणता कमेंट करून नक्की सांगा. आता सोऱ्यात आपण मिश्रण भरून घेतलेलं आहे. याची आपण आता शेव पाडून घेऊ याप्रमाणे अशी. गरम असतानाच ही शेव पाडायची. पातेल्यातल्या सगळ्या मिश्रणाची याप्रमाणे अशी शेव पाडून घेतल्यानंतर आता ताटातच हे मिश्रण थंड होऊ द्यायचं. तोपर्यंत आपण याच्या फोडणीची तयारी करू. गॅसवर एक तडका पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा. पॅन गरम झाल्यानंतर यामध्ये तेल घालायचं. आता तेलात मोहरी जिरे आणि हिंग घालू आपण. हिंग आपण आधी पण घातलेला आहे म्हणून थोडंसं हिंग घालायचं. गॅसची फ्लेम बंद करायची. ही खमंग फोडणी आता आपण जी ताटात शेव पाडून घेतलेली आहे त्यामध्ये घालायची. ही शेव गरम असताना बिलकुल काढायची नाही. यात थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घालायची. खोबऱ्याचा किस तुम्हाला आवडत असेल तर तो पण तुम्ही घालू शकता. थंड झाल्यानंतर चमच्याने अशी मिक्स करून घ्यायची. हे पहा, मस्त मोकळी मोकळी होते. आता एका बाउलमध्ये काढून घेऊ आपण. फ्रेंड्स, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद.